वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा समाजाला भविष्यातल्या आंदोलनाची चतुःसूत्री सांगितली आहे। जाळपोळ करू नका, कोणीही आत्महत्या करू नका, घराघरात जाऊन आरक्षणाची समज गैरसमज समजावून सांगा, गरज समजावून सांगा आणि मराठा समाजानं आरक्षणासाठी एकजुटी ठेवावी अशी आंदोलनाची चतुःसूत्री जरांगेंनी मराठा समाजाला सांगितली आणि त्यासोबतच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकारणी मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि त्याचं ज्यांचं 40 वर्ष एकमेकांशी पटत नव्हतं ते देखील सोबत आले असं म्हणत जरांगेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय। बिताडावर बसलेल्याला आरक्षण नाही पाहिजे का? प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे। माझ्या वाट्याला जे दुःख आलं, जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला आता नाही आलं पाहिजे। पण हे आरक्षण आपले सगळे स्वप्नाची राख रांगोळी करायला लागलंय। तुमचं राजकारण जरा आरक्षण मिळेपर्यंत जळू द्या, तुमचे मतभेद बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून देईपर्यंत एकत्र या। काही केले मी काय त्यांना फुटाना, सगळे डाव टाकले देईन। एक मातंबराची टीम आली मला म्हणती कोपऱ्यात चला, म्हणलं कोपऱ्यात, म्हणलं कोपऱ्या फेपऱ्यात मी येत नसतो, काय बोलायचं इथंच बोलायचं, कानात तर बोलायचंच नाही, लगेच व्यासपीठात खाली व्हायचं। हे मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ आहे। आरक्षण द्यायचं का नाही इथं सांगायचं, मिड्यांच्या बांधवाच्या समोर काना फिणात नाही। यांची प्रतिष्ठेसाठी हे एका रात्रीत येतात, सकाळचा दिवा कोणाकडे संध्याकाळी मेळ सुद्धा लागणार नाही। यांचे 40-40 वर्ष विचार पटत नव्हते। यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्री त्यांचे विचार पटले, दुसऱ्या दिवशी दिवा त्याच्या गाडीचा याच्या गाडीवर आला। खरं आहे का नाही? मग तुमचे आणि आमचे मतभेद फक्त बांध टोकारलेले, तरी 5-5 पिढ्या झाल्यात आपण एकमेकाला बोलाना। उद्या कायदा जर पारित केला 3-4 दिवसात आणि जर ते टिकलं नाही तर म्हणायचं तुम्हीच वेळ दिला नाही म्हणून आम्ही तुम्हाला टिकणार देऊ शकलो नाही, त्याला आम्ही काय करावं? आता म्हणजे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं, तो बिडाव आपण त्यांचा उधळून लावला, त्यांना येऊन दिलं, त्यावर मराठीची बैठक झाली, आले बसले आणि म्हणले आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या, आम्ही म्हणलं 40 दिवस घ्या। ते फुल टेन्शन मध्ये आले, त्यांना वाटलं पहिले 4 दिवस नाही म्हणत होतो ना, आता 40 दिवस म्हणलंच कसं? आणि मग लागली समिती पळायला, कारण कायदा पारित करायचं म्हणल्यावर आधार घ्यावा लागल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।